तिला वाचत बस म्हणलं की ती म्हणते पप्पा म्हणलं तर तुला शिकवायचंय आणि आता कोण शिकवेल म्हणून तर लगेच रडाय घालते. रड नको बर सोने बोलायचं असतं रडायचं असतं गप्रड सारखं रडत असतो तू आता काय स्वतः ताण मी दुसऱ्याला देतेस आता तिथले जे दवाखान्यात लोक जे होते ते सांगा लागले की हातभरच गमजा होता म्हणून म्हणले एकामेकाला म्हणा लागले ना ते काय राव इतका इतकाच गमजा होता मग त्या गमजानं आम्ही ओळखलं की इतका इतका गमजा होता मग गमजाने फाशी घेतली म्हणून पुन्हा आम्ही ओळखलं. पण माणूस माझा चांगला बोलत होता आमचा माणूस संध्याकाळी 10 वाजता आम्हाला चांगलं बोलत जेवलोत खाल्लं ते आम्हाला म्हणलं आम्ही त्यांनी म्हणलं जेवलोत का हो भरलोत सकाळी म्हणलं ताण घेऊ नका आम्ही भावाला पैसे घेऊन लावते सुट्टी व्हायची तर हो भरलेत आणि हे सकाळच्या पारी संध्याकाळी 12च्या पुढे त्यांनी असं केलं. मग पुन्हा अजून डॉक्टर म्हणायला लागला तुमचं उद्या बिल भरा आणि पुन्हा सुट्टी घ्या तोवर सुट्टी देत नाही. वाजले याला तर आम्ही इथून जायच्या अगोदरच त्यांनी ते फाशी बी सोडली आणि सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं. मग 5 वाजता त्यांचीच माणसं होते मग तिथं नदीपाशी आणलं आणि त्यांच्याच माणसाने आम्हाला लांबून बघायला लावलं लांबून दाखवलं नुसतं आणि त्यांच्याच माणसाने ते नेलं उचललं गाडीतलं खाली घेतलं गाड्यावर टाकलं ते ढकलीत नेलं तिथं त्यांनीच उचलून सरपणावर आणलं आणि त्यांनीच पेटवलं ते त्यांना आम्हाला नुसतं लांबू बघतो. लग्न केलं वडिलांनी गरीबी होती मग त्याच्यामुळे त्यांनी लय दिवस ठेवलं नाही लवकरच लग्न बी केलं म्हणले नगर लय मोठ्याला होतात पोरी लय मोठ्या चार 4 जणी बहिणी होतात एक भाऊ आहे मग ते म्हणले नगर लय मोठ्या होऊन द्यायच्या पोरी मग लहानपणीच लग्न बी केलं मग लग्न 8 म्हणजे 15 वर्षाच्या आताच केलं आहे बाहेर नाही जाऊन दिलं 15 वर्ष होऊन दिलं आताच लग्न केलं. दवाखान्याचा खर्च केलेला तिच्या लग्नाच्या टायमाला लोकांचं घेतलेलं आहे ते दिलेलं नाही आताच नाही लग्न करीत पण आता जवळ हे होत आहे तवर असं बसणारच की आम्ही सगळे करून पण हे खर्च कोण करणार कुठून करणार आहेस म्हणते तू मी तिला समजून घालते तू शिक तुला मी आहे मी शिकवी दे अगर अशी करते म्हणून पण ती म्हणते मग तू कुठून शिकवणार आहेस लोकांचं रेनखंड भर ते द्यायचं का माझ्या शिक्षणाला पुरवायचं का त्या पोराला पुरवायचं अशी परिस्थिती आहे आपल्या दुसरं काय नाही. आता
आजारी पोरग मागल पडलं त्याला पैसे असे असे घटना घडल्या सोनं मोड काय कर पैसे लोकांकडून घेतलं उसना ते भरलं त्याचं ते नीट केला आता आम्ही मस्त निबर राहतो खानपानान राहतो का आपण जर आजारी पडतो तर आपल्याला कोणी न्यायला भी नाही माघारेला शेतीतलं करायचं मग ते कामाला गेलं तर मग त्यांना 300 रुपये रोज पडायचा आणि ते घरी राहिलं त्यांना नसलं काम तर मग आम्ही जाईल मी जाईल मग पुरी बारकेल्या होत्या शाळेत जायचे मग मी जायते मला 200 रुपये पडते हजरी मग असं कवा शेतीतलं करीत कवा कामाला जायत मग कामाला गेलं की त्याचं तेल मीठ आणून खायत ते आम्हाला गरज नाही लागली तर माती वडाय गरज लागली खरंच नाही मग ह्यांचं घेतलं काय तुमलंच का नाही मग पाणी सगळं वरचं आधी बांधाकडूनच लावलं आता जरी शेतात गेलो तरी ते बाबा काय करीत नाही ते तर कॉपी मर झोपलेला असतात म्हणतात मला चेक कर येते ते काय काम करीत नाहीत काय नाही मग मी असते लोकांच्या पाया पडायचं मला बैल झुपून द्या म्हणायचं मग त्यांच्याकडून झुपून घ्यायची मग त्या आऊत मॅच आणायचं पुन्हा ते पेरलं त्याच्यामध्ये डुब हा मॅच आणायचं स्वतः सगळं झुपून घ्यायची लोकांकडून रात आलं तरी आमचं आम्ही तिघच ते म्हातारं दारात बसतात भाकर केलं की भाकर खातं तर लगेच तिकडे जाऊन झोप फक्त आम्ही तिघच मग तिघांनी बसायचं जेवण करायची नाही झोपायचं तसंच आपली पुस्तकं पुस्तक घेऊन बसतात कुणी रांगोळ्या काढते ती कवा कुणी चित्र काढत बसते ते एकामेकाची बघून कुणी आपल्याला चल तू मोहर कर मी हाई असं म्हणणार कुणी नाही आता जवळ स्वतःच करायचंय स्वतःच उभा राहायचंय